आज मी सकाळी लवकरपासून विधानसभेमध्ये आणि विधान परिषदेच्या कामकाजामध्ये व्यस्त होतो. मला अशी माहिती मिळाली की विधान परिषद सदस्य श्री अनिल परब यांनी व्यक्तिगत माझ्या अनुषंगानं सकाळी माध्यमांच्या समोर काही आरोप या ठिकाणी केलेले आहेत. मी कामकाजामध्ये व्यस्त असल्यामुळं तातडीनं या ठिकाणी आपल्यासमोर येऊ शकलो नाही. आत्ता थोडासा वेळ मला असल्यामुळं मी त्या गोष्टीची वस्तुस्थिती आपल्या माध्यमांच्या समोर या ठिकाणी मी देत आहे. नावली तालुका महाबळेश्वर या ठिकाणी माझी शेतजमीन आहे आणि ती शेतजमीन 2003 साली मी खरेदी केलेली आहे. मी आमदार झालो 2004 साली. मी आमदार होण्यापूर्वी ती शेतजमीन खरेदी केलेली आहे आणि त्या खरेदीपत्रामध्येच जमीन व जमिनीमध्ये असणारं घर याच्यासह ती खरेदीपत्र झालेलं आहे. त्यामुळं तिथं शेतजमीन आहे, त्याच्यामध्ये घर बांधलं, ते घर बेकायदेशीर आहे, अशा पद्धतीचा बेछूट कुठलाही आधार नसणारा जो आरोप श्री अनिल परब यांनी केलेला आहे तो धादांत खोटा आहे. एवढंच नाही तर निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये सुद्धा ज्या कॉलममध्ये मी त्याचा उल्लेख केलेला आहे त्या उल्लेखामध्ये शेतजमीन व खरेदी केलेल्या घरासह असाच उल्लेख निवडणुकीच्या शपथपत्रामध्ये मी केलेला आहे. मी काय पहिल्यांदा निवडणूक लढवत नाही, मला या गोष्टीची पूर्ण जाणीव आहे की लोकप्रतिनिधी म्हणून निवडणुकीला सामोरं जाताना आपली प्रॉपर्टी सगळी या ठिकाणी नमूद केली पाहिजे. या पद्धतीनं त्यांनी सांगितलं की 7-12 त्या घराचा नोंद नाही. ग्रामपंचायतीच्या हद्दीमधली ती शेतजमीन आहे आणि ग्रामपंचायतीच्या 8 अ जो उतारा असतो, ग्रामपंचायतीच्या दप्तरामध्ये ज्या घरांच्या नोंदी होतात त्या 8 अ उतारा हा माझ्या नावचा त्या घराचा आहे. दरवर्षी त्या घराचा घरफळा मी त्या ग्रामपंचायतीला भरत असतो. ही वस्तुस्थिती आहे. बेछूट आरोप आता या अधिवेशनामध्ये त्यांना बोलायला काहीही नाही आणि काही नसल्यामुळं अशा पद्धतीचे बेछूट आरोप अनिल परब यांनी केलेले, त्याच्यात कुठलाही तथ्य नाही. मी मंत्री म्हणून आज जाहीरपणानं हे सांगतो, कुठल्याही प्रकारच्या कसल्याही प्रकारच्या या जमिनीच्या संदर्भातल्या चौकशीला सामोरं जाण्याची माझी तयारी आहे. कसलीही चौकशी व्हावी त्या चौकशीला पूर्ण मी सहकार्य करेन, त्याला सामोरं जाईन. दूध का दूध पाणी का पाणी करण्याची माझी तयारी आहे. पण मला अनिल परबना एवढंच सांगायचं आहे, मी तर रितसर खरेदी केलेलं ते घर आणि घरातली जमीन महाबळेश्वर तालुक्यामधली आहे. मी समुद्र किनाऱ्यावर कुठेही बेकायदा रिसॉर्ट बांधलेलं नाही की जे करून ते बेकायदा रिसॉर्ट पाडायचे आदेश कोर्टानं दिलेले आहेत अशा पद्धतीचं बेकायदेशीर बांधकाम मी कुठं केलं नाही. ज्यांची स्वतःची बेकायदेशीर बांधकामं आहेत ते पाडायचे आदेश झालेले आहेत अशा अनिल परबनी आपण दुतळ्या तांदळासारखे स्वच्छ असल्याच्या आयुर्भावामध्ये बेछूट आरोप करू नयेत. या पद्धतीनं त्यांनासुद्धा त्यांनी जर हे बेछूट आरोप मागं घेतले नाहीत तर त्यांच्यावर सुद्धा मी या ठिकाणी पुढची कायदेशीर कारवाई करणार आहे. मी त्यांना एक संधी देईन की त्यांना ज्यांनी कुणी ही माहिती दिली असेल, मला वाटतं ते ॲडव्होकेट आहेत श्री अनिल परब, त्यामुळे ॲडव्होकेट असताना त्यांनी ह्याची सत्यता पडताळायला पाहिजे होती. ती सत्यता त्यांनी जर पडताळली असती तर त्यांच्या देखील लक्षात आलं असतं की अशा पद्धतीचं काही नाही. त्यामुळं मी त्यांना एक संधी देईन, त्यांनी हे आरोप मागं घ्यावेत आणि जर आरोप मागं घेतले नाहीत तर ते जे बोललेले आहेत त्या बोललेल्या सगळ्या व्हिडिओ क्लिप्स ते सगळं प्राप्त मी करेन, माझ्या वकिलांशी चर्चा करेन आणि निश्चितपणानं त्यांच्यावर योग्य ती पुढची कारवाई करेन. अधिवेशन काळामध्ये सर सातत्यानं शिंदे गटातील जे मंत्री त्यांच्यावरती आरोप केले जात आहेत, सर्वात आधी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, त्यानंतर संजय राठोड असतील, अब्दुल सत्तार असेल, आज तुमचे सातत्यानं शिंदे गटाला घेणार. हे बघा, त्यांना सकारात्मक बोलण्यासारखा काहीही मुद्दा नाही. माननीय मुख्यमंत्री महोदयांच्यावरती त्यांनी आरोप केले आणि आमचे अब्दुल सत्तार साहेबांवरती केले, संजय राठोड साहेबांवरती केले, माझ्यावरती केले. हे काही पुरावा देऊ शकले नाहीत, हे काही आरोप सिद्ध करू शकले नाहीत. बेछूट बोलायचं आणि आता कसं आहे, त्यांचे नेते आलेत 2 दिवस झाले नागपूरमध्ये,
मग नेत्याला दिसलं पाहिजे ना माझे आहेत जे काही 4-2 राहिलेत शिल्लक सेनेमध्ये ते सुद्धा लढत आहेत. सेने उद्धव ठाकरे साहेबांच्या बरोबर जी काही शिल्लक सेनेतले आमदार आहेत विधानसभेतले विधान परिषदेतले त्यांचा किविलवाला प्रयत्न चालू असतो आमच्या सरकारवरती आमच्या मंत्र्यांवरती काहीतरी आरोप करायचे. कदाचित उद्धव ठाकरे साहेब आज असणार आहेत नागपूरमध्ये किंवा उद्या असणार आहेत मला माहीत नाही, पण उद्धव ठाकरे साहेबांची पाठ फिरली की ह्यांचं कामकाज जसं पहिल्या आठवड्यात थंड होतं तसं थंड झालेलं तुम्हाला दिसल. फक्त शिंदे गटातील आमदारांवरच आरोप होत आहेत, त्यांना खंत आहे ना. त्यांना 5-6 महिन्यापूर्वी जे काय आम्ही करून दाखवलेलं आहे उठाव, त्या उठावाची खंत आणि त्या धक्क्यातनं हे शिल्लक सेनेचे ॲडव्होकेट परब यांच्यासारखी माणसं अजून सावरलेली नसल्यामुळं अशा छोटे मोठे उद्योग करायचा प्रयत्न करतात, पण अशा करण्यानं त्यांचं तेच तोंडगशी पडणार आहेत एवढंच मी आपल्याला सांगतो. अनिल बोंडे असं म्हणतात की हिंदूंनी घरात शस्त्र ठेवली तर त्यात गैर काय? नाही माननीय बोंडे खासदार साहेब काय बोलले मला माहीत नाही, ती माहिती घ्यावी लागेल. कारण मी मगाशी म्हटलं तसं मी आज सकाळी लवकरपासून सभागृहामध्ये आहे. 6 लक्षवेधी सूचना माझ्या संबंधित विभागाच्या आज विधानसभेमध्ये होत्या. एक प्रश्न होता त्यामुळं ब्रीफिंग घेणं त्या प्रश्नांची उत्तरं देणं ह्याच्यामध्ये मी व्यस्त होतो त्यामुळं मी ते वक्तव्य पाहिलेलं नाही. धन्यवाद. संजय राठोड यांचं लवंगे आहेत मोठे बॉम्ब आम्ही ठेवले वाती तयार ठेवले 24 तास झाले ना सांगू 24 का जास्त तास झाले असतील. कालच मला वाटतं ह्याच्या अगोदर ते बोलले होते वात इतक्या वेळ उघडून ठेवायची नसती फटाकड्याची. वात उघडली की त्याला चटशिरी तिरंगणे त्याला आग लावून ती पेटवायची असती. एवढ्या वेळ वात उघडी ठेवली ते सादळल ह्या थंडीच्या वातावरणामध्ये ते फुटणारच नाही बॉम्ब. दारूच्या प्रकल्पांवरती उद्योजकांवरती 250 कोटींची कैरा केल्याचा आरोप दारूच्या 250 कोटी. मी सकाळी या प्रश्नाची लक्षवेधी जेव्हा सभागृहामध्ये सुरू होती तेव्हा सभागृहामध्ये मी उपस्थित होतो. माननीय मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री मध्ये दोघे तिथं होते. या प्रश्नाचं विस्तृत उत्तर हे माननीय उपमुख्यमंत्री महोदयांनी सभागृहामध्ये दिलेलं आहे. कुणावरही अशा पद्धतीची खैरात दिलेली नाही. आणि मद्यनिर्मितीच्या प्रकल्पांना फक्त परवानगी देणं हे माझ्या उत्पादन शुल्क राज्य उत्पादन शुल्क विभागाशी संबंधित आहे. त्यांना कुठल्या झोनमधल्या MIDC ती आहेत त्या झोनमध्ये कुठल्या सवलती दिल्या आहेत या बाबतीतला पूर्ण निर्णय हा वित्त विभागाचा उद्योग विभागाचा असतो. पण तरीसुद्धा अशी कुठल्याही प्रकल्पाला खैरात देण्याचं काम झालेलं नाही. धन्यवाद.